22 मार्च पासून लॉकडाऊन जारी झाल्यानंतर आज तक शालेय विद्यार्थी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद आहे। शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्यात, पण शाळेत विद्यार्थीच येत नसल्याने सध्याच्या स्थितीमध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक बंद असल्याकारणाने शहरातील हजारो शालेय विद्यार्थी वाहन चालकांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आता व्यवस्थेच्या समोर उभा ठाकला आहे। या घटनेचे दूरगामी परिणाम या घटकांवर होत आहेत। नाशिक शहरात एकूण 4200 वाहन चालक असे आहेत जे की विद्यार्थी वाहतुकीचं काम करतात। शासनानं रिक्षा, टॅक्सी आणि इतर खाजगी सेवा आता सुरू केल्या आहेत, तसंच त्यांना मूलभूत सेवासुद्धा देऊ केल्या आहेत। शालेय विद्यार्थी वाहनधारकांबाबत सरकारनं अद्याप कुठलाही दिलासा दिलेला नसल्यानं त्यांना दिलासा मिळावा अशी मागणी महाराष्ट्र वाहतूक सेना नाशिक जिल्हाध्यक्ष अजीमभाई सय्यद यांच्या वतीनं नुकतीच करण्यात आली आहे। माध्यमातून मी सरकारला विनंती करू इच्छितो की आमचे बरेच हाल चालू आहे शालेय विद्यार्थी वाहतूकदारांचे, आणि आम्हाला सांभाळले आतापर्यंत अजीमभाई आणि देवानंद नाना बिरारे यांनी, परंतु मायबाप सरकार आमचे खूप हाल आहे। घरामध्ये पेशंट आहे, घरामध्ये शुगर पेशंट आहे। आम्हाला बाहेर कामधंदे करायची सवय राहिली नाही, कारण आम्ही ड्रायव्हिंग करतो। मायबाप सरकार आम्हाला फक्त आहे ना मदतीचं, तुम्ही अशा टायमाला मदत करा, नाहीतरी आम्ही टॅक्सेस वगैरे भरतो त्यावेळेस सरकारला मदत करतो। आता आमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही मदत करा अशी मी आपल्या वाहिनीतर्फे विनंती करतो। अनेक वाहनधारकांवर बँकांचं कर्ज आहे, बँकांकडून त्यांच्यावरती दबाव टाकला जातो आहे। कर्ज फिटण्यासाठी शाळा सुरू होईपर्यंत त्यांना मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली जाते। मागच्या 6 महिन्यांपासून शालेय वाहतूक करणारी वाहनं जागेवर उभी आहेत, त्यांच्या देखभालीचा अतिभार सुद्धा वाहनधारकांवर पडतोय, त्याच्या उपासमारीचा प्रश्न शासनानं प्राधान्यानं सोडवावा अशी मागणी सुद्धा केली जाते। उपप्रादेशिक विभागाकडून 1 वर्षासाठी गाडीचं जे फिटनेस सर्टिफिकेट आहे ते एक्सटेंड करून मिळावं अशी त्यांची मागणी आहे। बँकेचे जे दंड व्याज आहेत ते माफ करावेत अशी मागणी आहे। खाजगी वित्तीय संस्था म्हणजे फायनान्स कंपन्यांकडून होणारी जी वसुली आहे ती थांबवली जावी अशी मागणी आता या परिवाराकडून केली जाते आहे। कोरोना संसर्गाच्या आजारानं संक्रमण असताना दिवसेंदिवस वाढत असून सर्व घटकांबरोबर शालेय विद्यार्थी वाहतूकदारही यात भरडले जात आहेत। शासनानं या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा अशी विनंती महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजीमभाई सय्यद यांनी केली आहे। आज बँकवाल्यांनी ज्या स्कूल व्हॅन चालक त्यांच्यावरती ज्या संकट आलेलं आहे, आणि त्या संकट असं आलेलं आहे का त्यांना 5-6 महिने झाले, 6 महिन्यापासून त्यांच्या खायचे हाल झालेले आहे, त्यांना व्यवसाय नाही काही, सगळं रिक्षा टॅक्सी तरी चालू केलेले पण शाळा अजून चालू झालेली नाही, त्याच्यामुळं यांच्या एकदम उपासमारीची वेळ आलेली आहे। मला सरकारला एवढंच एक विनंती करायची आहे, या बँकवाल्याला आपण जे सहकार्य केलेलं आहे का 90 महिन्यापर्यंत ते मुदत दिलेली का बँकवाल्यांनी, कोणत्या गाडीवाल्याला हप्त्याचा तकादा करू नये, तरी त्या बँकवाले 2 महिन्यापासून त्यांच्या घरी जाऊन त्यांना दमदाट्या देऊन वसुली करतात आणि त्यांना दंड व्याज लागल अशा प्रकारचे दमदाट्या करून त्यांच्याकडनं पैसे वसुली करतात। मला एवढीच विनंती करायची सरकारला, आमचा एक व्हॅन चालक झडके नावाचं त्याचा मृत्यू झालेला आहे या टेन्शनमुळे, आणि त्याच्या फॅमिलीचे 2-4 लोक मृत्यू झाले त्यामुळे, आणि त्याच्या घरावरती खूप मोठं संकट आलेलं आहे, आणि त्याच्या संकट पाहून खूप लोक घाबरलेले आहे का असे बँकवाल्यांनी जर वसुली करायला त्यांच्या घरी जात आहे, त्यांना दादेगिरे करत आहे, तर आमची एवढी विनंती आहे का जेव्हापर्यंत शाळा चालू होत नाही, शाळा चालू झाल्यानंतर अजून त्यांना 2-3 महिन्याची सवलत द्यावी, कारण की पालक लोक यांना लगेच जे काय पैसे पेमेंट असतात त्यांचं महिन्याचं ते लगेच देणार नाही। आमची एवढी विनंती आहे का 9 महिन्यापर्यंत ते 30 तारखेची ज्यांनी मुदत दिलेली आहे, अजून जेव्हापर्यंत शाळा चालू होत नाही तेव्हापर्यंत त्यांनी ही मुदत वाढून द्यावी ही नम्र विनंती। शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्षांना आता ही मागणी केल्यानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याकारणानं निश्चितच या मागणीचा विचार सरकारकडून होईल अशी आशा नाशिकच्या विद्यार्थी वाहतूक चालकांमध्ये आता निर्माण झाली आहे। जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील नाशिक।